उद्धव साहेबांनी कुठे दिली? मुख्यमंत्री पदाचा जो शिवसेनेचा मूळ दावा होता 19 तो त्यांनी कायम ठेवला नाही, तो त्यांनी कायम ठेवून मग शिवसेना प्रमुखांचा फोटो का नाही? मग शिवसेना प्रमुखांचा फोटोच नाही त्याच्यामध्ये, मग तो नाही म्हणून त्या मला हेच म्हणायचं की ते त्यांचं शिवसेना प्रमुखांचा फोटो न टाकता त्या ठिकाणी जाहिरात दिली. म्हणजे आता साहेबांची सुद्धा त्या ठिकाणी त्यांना आवश्यकता आहे, फक्त मोदी साहेबांचीच त्यांना आवश्यकता आहे असं दिसून आलं. शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार अशी चर्चा आहे, त्याच्यात 2 मंत्री मराठवाड्यातले आहेत तुमचे मित्र, ज्यांनी काल माझ्यावर टीका केली होती, जे मला 500 एकर जमीन देणार होते. त्यांना एक समजत नाही, हे आम्ही कितीक वेळेस आम्ही ओरडलो, टी व्ही समोर सांगितलं, बाईट दिल्या, की यांचं हे इतकं अशाप्रमाणे काम चालू असताना शिस्तबद्ध असणारी भारतीय जनता पार्टी यांना हे कसं आवडतं? यांना हे आवडतं कसं की भ्रष्टाचार चालला, बदल्यांमध्ये पैसे वाटेल तसं त्या ठिकाणी. आत्ता काल स्टिंग ऑपरेशन झालं, अनेक ठिकाणी स्टिंग ऑपरेशन आता व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि मग हे असं असताना तिथे आणि काही बोलायचं, वाचाळवीर झाले सगळे, मग ह्या लोकांना काढलंच पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी आमची पहिल्यापासूनची आहे. आणि म्हणून आता बहुतेक त्यांना त्या ठिकाणी शेवटी त्यांचा पक्ष वाचवायचा असेल, भारतीय जनता पार्टीचं प्रतिमा चांगली ठेवायची असेल, तर ते ह्या लोकांना त्या ठिकाणी काढल्याशिवाय राहणार नाही. कारण मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, त्याच्यामध्ये त्यांनी सगळे आमदार आणि मंत्री बोलवले, त्याच्यामध्ये त्यांनी बोलताना असताना महाविकास आघाडी हे महाविकास आघाडीचे सध्या राज्य मागे पडलं होतं, पण युतीच्या काळात पुढे आलेलं आणि त्यांनी उद्धव ठाकरेंच्या अकार्यक्षमतेवर टीका सुद्धा केली. आणि आजची जाहिरात हे कसं बघतात? उद्धव साहेबांच्या कारकिर्दीवर बोट ठेवण्याचा त्यांना काही अधिकार नाही, हे सुद्धा त्यावेळेस होतेच ना, हे तर 2 नंबरचे मंत्री होते. मग यांचाही तितकाच ते म्हणा, तर तुम्ही स्वतःलाच म्हणा ना की आम्ही सुद्धा निष्क्रिय होतो त्यावेळेस म्हणून. उद्धव साहेबांना तुम्ही बोलतात, मग तुम्ही स्वतःच आहेत ना, पण जे काही उद्धव साहेबांनी काम केलं त्या छोट्या कार्यकर्ता, छोटा छोटा नागरिक, सर्वसामान्य नागरिक हे आजही स्तुती करतात. आणि उद्धव साहेबांना त्या ठिकाणी पहिले 5 देशातले पहिले 5 मुख्यमंत्र्यांपैकी ते होते, हे तर सगळं तो सर्वे ते खूप मोठा सर्वे होता. हा सर्वे यांचा यांनी केलेला आहे, यांच्याकडे बरेच असे चेलेचा पण खूप आहे करणारे सर्वे, तर म्हणून त्याला काही अर्थ नाही. खरे साहेब, तुम्ही यावर बोलताना थोडं मनातून फार आनंद घेऊन बोलता, जाहिरातीवर आणि शिंदे आणि भाजपमध्ये जे फाटले जाहिरातीवर, म्हणजे फाटणार. मी तुम्हाला सांगतो की आता यांचं फाटलं म्हणून आणि फाटणार म्हणून त्या ठिकाणी मला आनंद आहे. विचारू का महत्वाचं? नको. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आता मुस्लिम मतदारांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. मुस्लिम बहुल 65 लोकसभा मतदारसंघामध्ये मुस्लिमांना मोदी मित्र आणि त्याचबरोबर मुस्लिमांशी हार्ट टू हार्ट ते आता रिलेशन ठेवणार आहेत, संबंध ठेवणार आहेत असं कळतंय. आणि त्यात संभाजीनगर आणि भिवंडीचा समावेश पण आहे देशातल्या एवढ्यामध्ये. संभाजीनगरचे मुस्लिम बांधव जे आहेत हे मला अनेक वेळेस अनेक स्वतःहून पण भेटतात, मी पण त्यांना भेटतो. आणि त्यांचे सगळे मुल्ला मौलवी असेल किंवा इमाम असतील किंवा हे असतील, यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही एकही मत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आमचा एकही मुसलमान देणार नाही, हे मला त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं म्हणजे का सांगितलं की भारतीय जनता पार्टी ज्या दृष्टिकोनातून दंगे फसाद करण्याच्या बेटामध्ये असते आणि तेच करायला लागले, त्याच्यामुळे आम्ही कधी त्यांना हे करणार नाही. आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांचं एक वेगळंच राजकारण चाललं हे आम्हाला आवडणार नाही, म्हणून आम्ही त्या ठिकाणी देणार. आणि आज जनता पुढे परेशान आहे, महागाई वाढली, बेकारी खूप वाढली, कुठेच काही नाही आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी कधी म्हणजे बँकिंगमध्ये सुद्धा कोणी जाऊन काही लोन मागू शकत नाही, सगळ्या अशा परिस्थिती त्या ठिकाणी खूप मोठी. मुस्लिम लोक मोदी मित्र होतील का? अजिबात होणार नाही, अजिबात होणार नाही. मला जे काही सगळ्यात मोठ्या इमाम मला भेटले होते त्यांनी जे सांगितलं ते उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही भेटताय इमामांना? नाही, इथे भेटले होते नाही का लग्नामध्ये? अरे दिल्लीत माझ्याकडे सगळे बरेच जण यायचे ना, माझ्या दिल्लीतल्या बंगल्यामध्ये सगळ्या समाजाचे लोक थांबायचे आणि सगळे लोक येऊन त्या ठिकाणी आज त्यांना आठवण येते की खरे साहेब असेल बरं झालं असं म्हणून त्या ठिकाणी. सध्या पेरणीचा हंगाम आहे, पेरणीच्या हंगामापूर्वी खते बियाणे यांचं काळाबाजार होतोय, त्याच्यात धाडी होत आहेत आणि त्यामुळे एक तुमचे राज्यातले एक मंत्री सुद्धा त्याच्यामध्ये अडचणीत येत आहे. कृषी मंत्री सगळा आढावा घेतला असेल, काय ओव्हरऑल सांगतात तुम्ही आम्हाला जरा सांगा.
तुम्हाला मी एकच सांगतो की खूप मोठा भ्रष्टाचार या खात्यात चालला आहे. जे कमिशनर या ठिकाणी कलेक्टर होते पूर्वी, त्यांच्या माध्यमाद्वारे त्या ठिकाणी बदल्यांचं त्याच्यानंतर त्यांच्या जो आपला माणूस तिथे आणून बसवायचा. अनेक ॲग्रिकल्चर ऑफिसर्स मला भेटले होते काही, तर त्यांनी सांगितलं साहेब आम्ही खूप त्रस्त आहे कारण यांचं इतकं प्रेशर असतं. म्हणजे आम्ही ज्यावेळेस मंत्री होतो त्यावेळेस आमच्याकडे फक्त एक OSD एक PA होता, PS होता. पण आता मात्र या ठिकाणी 11-11 PA 12-12 हे पण 20-20 त्या ठिकाणी स्टाफ आणि तो त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी ते कनेक्शन चालू आहे हे दिसून येतं. म्हणजे जी काही शिस्त होती ती शिस्त नाही आहे आणि त्याच्यामुळे आज जो काही भ्रष्टाचार चालला तो बी बियाण्याच्या बाबतीत खूप मोठा भ्रष्टाचार चालला. आणि ते तिकडे दुकानदारांना दम द्यायचा आणि पाठीमागून त्या ठिकाणी त्या दुकानदाराशी बोलणी करायची असं त्या ठिकाणी चाललं आहे. आपल्या सिल्लोडला तसंच झालं होतं. अब्दुल सत्तार आणि ते तुम्ही जी मुलाखत घेतली होती ते सुद्धा आहे. म्हणजे हे 5 जण त्या ठिकाणी निश्चितच जाणार आहे. तुम्हाला मी 100% सांगतो की मी सुद्धा NDA काम करत असताना मी पाहिलं. मी अटलजीच्या काळामध्ये 5 वर्ष काम केलं. मी मनमोहन सिंगजीच्या काळामध्ये 10 वर्ष काम केलं. मी मोदींच्या काळामध्ये 5 वर्ष काम केलं आणि त्यानंतर माननीय शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः एक मोठा मंत्री होतो. खूप मोठं खातं माझ्याकडे होतं आणि संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्री. त्यावेळेस आमच्यावेळेसुद्धा सुद्धा काही झालं असेल तर त्या ठिकाणी 4 मंत्र्यांना त्या ठिकाणी साहेबांनी श्री पाठवलं होतं, म्हणजेच प्रमोद महाजन साहेबांनी. मी ST मंत्री होतो, परिवहन मंत्री होतो. परिवहन मंत्री असताना ST याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार हे निवड समिती करत होती. म्हणून मला त्या ठिकाणी माननीय शिवसेना प्रमुखांनी, उद्धव साहेबांनी, त्याचप्रमाणे राजसाहेबांनी आणि मुंडेसाहेबांनी आणि शेवटी यांनी विचारलं हे काय तुझ्या खात्यामध्ये प्रमोद महाजन झालं. तर म्हटलं हे सगळे लोक तेच करायला लागले. तर मग म्हटलं मी तुम्ही आदेश द्या मला, तर म्हणजे सगळं बरखास्त करून टाक. हे जर असं भ्रष्टाचार करत असेल ताबडतोब सकाळी 10 वाजता मंत्रालयात गेलो, कोणालाच माहीत नाही, आणि ताबडतोब त्या ठिकाणी आदेश काढून टाकला. ते ज्यावेळेस ST ऑफिसमध्ये गेले त्यानंतर आदेश आला म्हणे तुम्ही काही आता सदस्य नाही आहे किंवा पदाधिकारी नाही आहे. हे असं जर केलं तरच त्या ठिकाणी दिल्लीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोदी साहेबांचं जे काही काम चालतं आहे, मी तुम्हाला एक मोदी साहेबांची तारीफ करतो. मोदी साहेबांनी त्या ठिकाणी जे काही मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या पाठीमागे 2-2, 4-4 जण त्या ठिकाणी असे काही लोक ठेवले की यांनी काही चुकीचं काम करू नये, त्यामुळे पक्ष बदनाम होऊ नये. मग आता हे ते धडधडी ते मिंदेगड तर धडधडीच आणा पैसे ठेवा, आणा पैसे ठेवा, आणा पैसे ठेवा असे चालू. मशीन ठेवलेली प्रत्येकाच्या याच्यामध्ये, प्रत्येकाच्या म्हणजे मंत्रालयामध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये मशीन ठेवलेली पैसे मोजायचे. आता म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार करतात हे सिद्ध होतं आहे. आणि हे आता मात्र मोदी साहेबांच्या त्या पूर्ण कंपूमध्ये सगळं कळलेलं आहे आणि म्हणून त्यांनी शेवटी त्यांना निर्णय तो घ्यावा लागला. शिंदे साहेब असं म्हटले की मी खिशामध्ये 2 पेन ठेवतो कारण 1 पेन संपला तर 2 पेन लगेच वापरता यावा, काम आडू नये म्हणून एवढं जास्त काम करतो. आणि अनेकांच्या गळ्यातले पट्टे मी काढायला लावले. म्हणजे उद्धव ठाकरेंना उद्देश नाही ते आता ते त्यांच्याबद्दल बोलणं काही खिशाला 3 पेन नाही माझ्याकडे सगळ्यांच्या खिशात 3 असतात 4 असतात असं नाही. तुमचं पेन संपत नाही. अरे माझे पेन कधीच संपत नाही. आणि तुम्हाला सांगतो की एकच आहे की ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर हे आजच्या जाहिरातीमुळे जनता मात्र त्या ठिकाणी हसते. म्हणजे यांनी यांचं काहीच काम चालू नाही आहे, काही प्रगती नाही आहे, लोकं हैराण आहे, शेतकरी परेशान आहे, शेतकऱ्यांना मागचे पैसे मिळाले नाही आहे, वीज मिळत नाही आहे, लोक अंधारात बसतात. त्याचप्रमाणे बाकीच्या सगळ्या ठिकाणी सगळ्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा नसल्यामुळे ह्या तिथे पदाधिकारी नसल्यामुळे त्या ठिकाणी अंधाधुंद कारभार सगळ्या महापालिका नगरपालिका पंचायत समित्या जिल्हा परिषदमध्ये जो चालू आहे त्यामुळे नागरिक अजून त्रस्त आहे. मोदी ॲट 9 कार्यक्रम झाला भाजप, त्यावेळेस प्रवीण दरेकर यांनी बोलताना असं सांगितलं शिवसेनेचा मेळावा झाला त्यामध्ये पब्लिक नव्हती आमचे वर्धापन दिवसाचे संभाजीनगरच्या म्हणजे मराठवाड्यातल्या पहिल्या शिवसेना शाखेचे जे कार्यक्रम होते 1 जूनपासून ते 15 जुलै पण चालत आहे. सगळीकडे कार्यक्रम होतात, कुठे बैठका होतात, कुठे काही होतात, कुठे हे होतात. त्या दिवशी सुद्धा 4 कार्यक्रम होते.
मग काही कार्यक्रमाला कोणी असतं कोणी नसतं, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी हॉल खालचा पूर्ण भरला होता, वरचा नसेल भरला, वरचा म्हणजे गॅलरी पण खालचा तर पूर्ण खचाखच भरला होता. तर त्याचा अर्थ असं नाही की शिवसेना आता कमी व्हायला लागली, तसं नाही आहे. अनेक जण बाहेर पण होत होते आणि म्हणून उगाच काय आरोप करणारे तो जो ते जे बोलत आहेत ना, प्रवीण दरेकर पहिले शिवसेनेमध्ये होते, त्यांची मारामारी झाली होती आमच्या त्यावेळेसचे आमदार दहिसरचे होते घोसाळकर साहेबांनी त्यांची मारामारी झाली होती. नंतर ते मनसेत गेले होते, मनसेमधून त्या ठिकाणी आता भाजपमध्ये गेले. हे पक्ष बदलू लोकांचं काय खरं आहे का? परवा दिवशी वर्धापन दिनाच्या दिवशी तुम्ही असं म्हणाले होते की जे गद्दार पास गेले ना पाचच्या जागी सात निवडून आणू आपण. पण काल कुंभरे साहेब असं म्हणाले की जो स्वतःच कधी निवडून येत नाही तो दुसऱ्याला काय निवडून आणणार म्हणून. मी निवडून येत नाही म्हणजे तुम्ही निवडून येऊ शकणार नाही कधी. अरे नॉन स्टॉप त्या ठिकाणी मी पहिले महानगरपालिका दोन वेळेस आमदारकी, तर 5 वर्ष पालकमंत्री, नंतर 4 वेळेस त्या ठिकाणी 20 वर्ष मी खासदार. आता ते पाहून येते, ते एकदा पडले होते, तेही पडले होते एकदा त्यांच्या काळाकृत होतं आणि आताही पडणार होते. त्यांना निवडून कोण आणलं? त्यांना निवडून मी आणलं होतं सुरुवातीपासून मी आणलं निवडून. तुमचं काही आरोप केला 19 ते सोडून जावं ते किरीट काय होते कागदपत्र सुद्धा गायब नाही ते तो किरीट समय काही बडबड करतो पण त्याला काय अर्थ नाही. ओके अरे चहा पाणी घ्या काहीतरी तुम्ही. ते सदावर्ते तर कसं काय नथुराम गोडसेचा फोटो लावला त्याने नथुराम गोडसेला न्याय मिळाला नाही. डॉक्टर गुणवंत सदावर्ते डंके की चोट में असं म्हणून त्या ठिकाणी ते एसटीचा संप होता त्यावेळेस, नंतर कुठं गायब झाले माहिती नाही. आता परत त्याने मग नंतर ते भाजपला जाऊन भेटले, म्हणजे भाजपवाल्यांनी त्यांना परत बोलून घेतलं आणि त्यांच्या इशाऱ्याने ते काम करतात. ठीक आहे. मला फक्त एक आज आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे ना, त्याच्यावर आम्ही रिपोर्ट करतो, त्यासाठी बाईक द्या आम्हाला. नाही माहीत पाहिजे आदित्य साहेबांच्या दादा काय म्हणाला आदित्य ठाकरेंचा आज वाढदिवस आहे, त्यांची एकंदरीतच कशी वाटचाल होती आणि भविष्यात त्यांची वाटचाल कशी राहील? तुम्हाला मी सांगतो की संपूर्ण विधानसभा आदित्य साहेब एकट्याच्या बळावर राहणार. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे शिवसेना प्रमुखांसारखे त्या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रात देशात त्या ठिकाणी प्रसिद्ध होत आहे आणि ते फिरतील तिकडे, परंतु महाराष्ट्र संपूर्णपणे निवडून आणण्याची जबाबदारी आणि यशस्वीपणे पार पडणार आहे त्यांच्या भविष्यामध्ये पण काय आहे ते म्हणजे आदित्य ठाकरे साहेब. मग आदित्य ठाकरे ज्यावेळेस राजकारणात आले त्यावेळेस सुद्धा त्यांच्याबद्दल बऱ्याच शंका व्यक्त केल्या गेल्या. अहो किती बुद्धिमान आहे, किती प्रेसमध्ये बोलताना सुद्धा किती आणि कशा पद्धतीने बोलतात, अभ्यास पूर्ण बोलतात, असं कोणी करू शकत नाही. त्यांनी जे चॅलेंज दिलं ना की एकनाथ शिंदे माझ्यासमोर बसावं, मी पण बसतो आणि मी जे काही प्रश्न विचारतो त्या